बघा मित्रांनो, क्वेश्चन फॉलिंग रॉक पहिला एक्सपीरियंस बहुत हार्ड वाटून राहिला हा वाला. मित्रांनो, मी विशाल रंदे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आज आम्ही जाणार आहे ट्रेकिंगला. ट्रेकिंगला म्हणजेच एका किल्ल्यावर जाणार आहे. ट्रेकिंगला किल्ल्यावर जातात नाही, अजून भर बाकीच्या ठिकाणी जातात ना. मग आम्ही जाणार आहे बाईकनं. याच्या आधी पण आमचा प्लॅन ठरलेला होता, पण तेव्हा आमच्याकडे बाईक नव्हती. मग आम्ही ठरवलं की PMT वगैरे जाऊ. मग नंतर म्हणलं की नाही रे, खूप टाइमपास वगैरे होतो म्हणून आम्ही PMTचं कॅन्सल केलं आणि आत्ता निघालो आम्ही एक सिंहगड दोन आणि अजून एक जण येत आहे खाली उभा आहे सो आम्ही तिघ जण आणि आज फुल विदर्भ आमच्यासोबत आहे. हा भाऊ इकडचा आपला नांदुरा ठाणाबाई अकोला अमरावती आणि अजून एक अमरावतीचा आहे. सो आज पूर्ण विदर्भातले पोरं सोबत आहेत. बघू आज जल्लोष करून टाकू. तर स्टेट येऊन दाखवतो तुम्हाला पूर्ण सिंहगड, दाखवतो पूर्ण माहिती देतो कसं जायचं, कुठनं जायचं, पायी कसं जायचं, गाडीनं कसं जायचं. आणि हा चल भेटू आपण पुढे. विचारच करून राहिलो का रोड ओळखीचा वाटून राहिला. ओळखीचा तर मित्रांनो आम्ही जस्ट थांबलोय नाश्ता करायला. आता हा जो एक अजून म्हटलं होता अमरावतीचा, हा माझा मित्र आहे जो आम्ही डिप्लोमाला सोबत होतो जवळपास 3 वर्ष आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये आलेला आहे. राहायला म्हटलं आज जाऊ म्हटलं फिरायला कुठेतरी. काय म्हणतो भाई आपल्या युजरला काहीतरी सांग. तर आम्ही थांबलो इथं नाश्ता करायला. आम्ही खडकवासला डॅम जवळ आहे आणि इथं थोडंफार काहीतरी खातो आणि इथून मग पुढे हा होत जाते सिंहगडला, तिथं निघणार आहोत. सो स्टे ट्यून. मग काय म्हणतो वडापाव सांगितला दोऱ्यान बोलणं जरा. हा वडापाव सांगितलाय, वडापाव खायचाय मला. तुला काय खायचं रे? मिरचू बस वडापाव घेतलाय तर एक वडापाव खाऊ आम्ही आला लगेच निघू इथला बस. Two thousand years later. लावली अरे ते पा हे काढ काढणं पाकिट गडावर यायचं असेल तर 50 रुपयाची आधी खाली पावती काढावं लागतो. तर मित्रांनो आम्ही जस्ट सिंहगड चढायला चालू झालेलं आहे आणि आता कसं आहे तिथं आम्ही एक 50ची पावती फाडली एंट्रीला. तर जर तुम्हाला बाईकवर घेऊन जायची असेल तुम्हाला पावती फाडावं लागेल, तर नसेल तुम्हाला जर चालत जायचं असेल तर पलीकडे एक रस्ता आहे त्या रस्त्यावरून तुम्हाला ट्रेकिंग करत जाऊ शकता तुम्ही. नंतर मी रिटर्न येताना तुम्हाला तो रस्ता पण दाखवतो. आता आम्ही थांबलेलो नाही कारण खूप जास्त गर्दी होती तिथं खाली.
सो येताना आपण तो रस्ता पण बघू. सो प्लीज एन्जॉय द राईड. मित्रांनो आम्ही जस्ट आता वर आलेलो आहे आणि आम्ही थांबलेलो आहे एका स्पॉटला. तो दोघ जणांची वाट बघतोय. आमचे जे सोबतचे होते ते अजून खालीच राहिलेले आहेत. माहित आहे का आम्ही थांबलो होतो ज्यांच्यासाठी थांबलो होतो. आम्ही राहिलो होतो फोटो बिटो काढण्यात मग्न आणि ते निघून गेले वर. तर आम्ही चाललोय वर. तर वर म्हणते ट्रॅफिक जॅम आहे सध्या. तर बघू कुठं तरी गाडी लावा आणि इथून पायी पायी जाऊ आपण. इथून आम्हाला आता वर जायचं आहे सरळ स्ट्रेट. So let's go. आणि इथं पाऊस चालू झालाय. ट्रेकिंगला जर पाऊस नाही जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत मजा नाही ट्रेकिंगला. तर मित्रांनो आज संडे आहे त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक आहे इथं. बघू शकता व्हिडिओमध्ये. नाही तर नॉर्मल डेजला काही नसते एवढं. आज जरा जास्त ट्रॅफिक आहे. सिंहगड तिकडे आहे. आम्ही लावली आहे गाडी आता कारण ट्रॅफिक खूप जास्त आहे. बघू शकता मागे इथपर्यंत कशी तरी गाडी आणली. आता इथून थोडंच अंतर आहे आमचं पुढे. इथून गाडी वरनी होती गाडी पाय. तर इथून जाणार आहे आम्ही पुढे. आता लव यू. जवळपास आम्ही आता 1 किलोमीटर चाललोय. अजून सिंहगड जो आहे तो कमीत कमी 2-2.5 किलोमीटर आहे. तेजस भाई वोरकर फ्रॉम अमरावती. बहुत हार्ड. आज वाजवली हॉर्न. डबल वाजव नको. भाऊ 5 मिनिटांसाठी भाई फोटो काढत होतो. नाही काढू दिला. नाही काढू दिला. मूळ ऑफ केलं माहित आहे का. मॅन मॅन वर्सेस व्हाईट बॉल मूळ ऑफ केलं. तर मित्रांनो इथे झाला आहे पाऊस चालू. आम्ही मंगळवासून चालतोय. जवळपास 1.5 तास झाला आम्हाला. चालतोय चालतोय. खूप दमलं आता. काय म्हणतात तेजस भाऊ कसं वाटते तुम्हाला पहिल्यांदा. माझा पहिला एक्सपिरियन्स बहुत हार्ड वाटून राहिला. हा वाला फर्स्ट बहुत जास्त हार्ड वाटून राहिला. मेहनतच मेहनत चालली आहे भाऊ. झोपून राहिलो तर बोललो असतो. तर तेजस भाई पहिल्यांदा आपल्याला ट्रेकिंगला आलेला आहे आणि या भाऊला लागत आहे पाणी. एकदम सुंदर आणि एकदम छान फील होऊन राहिलं आहे आता. जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो ना गुड एक्सपिरियन्स देऊन राहिले आहे सध्या. एकदम फ्रेश आणि ऍक्टिव्ह वाटत आहे. काय वाटतं परत येणार का मग आपल्या ट्रेकला. परत तर येऊ आपण पण थोडा गॅप घेऊया. एखादा महिन्याचा गॅप घेऊन पुन्हा येऊ. आता मान्सून चालू होतंय तर तुम्ही पण असे ट्रेक वगैरे करा. जिंदगीचा आनंद घ्या. मौज मस्ती करो. आठवड्यातनं एक दिवस तरी फिरायला गेलं पाहिजे. त्याने आपला माइंड वगैरे फ्रेश होते मस्त. जे आठवड्याभरात स्टडी बिडी आहे त्यामधून जरा रिलॅक्स मिळते ब्रेनला पण. आपल्या तो रिफ्रेशमेंट एक गरजेचं असते लाईफमध्ये. काय केलं काय केलं काय केलं. क्लासमध्ये पोरगे रे ते कधी पाहिजे पिकावू अशी करायची लहान लेकर म्हणून म्हटलं ती व्हिडिओ. बर माझं व्हायचं इथे ओलं झालेलं आहे. पायपर आणावं लागते. आण मग.
मीच कॉशन फॉलिंग रॉक। मित्रांनो आत्ता जो व्ह्यू आहे ना खूप जबरदस्त व्ह्यू आहे, पण कॅमेरामध्ये पाऊस चालू आहे त्यामुळे येत नाही आहे, तुम्ही डोळ्यांना बघू शकतो, कॅमेरामध्ये येत नाही कारण खूप धुकं धुकं दिसतं आहे, पण खूप भारी व्ह्यू आहे आणि बारीक बारीक असा स्नोफॉल सारखा पाऊस पडतो आहे। जे काय आहे या कोरा ही कोरा, हर तरफ धुवा, हर तरफ धुवा ही धुवा। आमच्यासोबत एक सस्ता सोनू निगम पण आहे, त्याला तुम्ही 5 रुपये देऊन कधी पण कुठे पण बोलू शकता। येशील का मग संगीतात आमच्या? संगीतात हा, संगीता पाहिजे, पण संगीताला संगीत हवी। बाईकचा ऍक्सिडेंट झालेला आहे, एक मगाच्या अंगार पडलेली आहे बघा बाईक। देखा अपने लापरवाही का नतीजा। मित्रांनो आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे सिंहगडला, पोहोचलोय पायथ्याशी आहे, आता फक्त हा रस्ता चढून असं तिकडे वर जायचं आहे आणि पुढे जायचं सिंहगड। आणि मित्रांनो खूप जास्त म्हणजे असा खूप जास्त भारी व्ह्यू आहे आणि हे क्या बघा नवीन इव्हेंट काय, बाईक स्लिप, सो प्लीज अवॉइड स्किडिंग अँड ऑल। किंवा आम्ही ह्या रस्त्याने आलेलो असं वर आलेलो, इथून असं वर आलेलो आहे आणि ह्या रस्त्याने आम्ही चाललो आहे वर, वरून आम्ही जाणार आहे वर, वरून आम्ही जाणार आहे वर, वरून आणखी जाणार आहे वर, वरून सरळ खाली, वरून आणखी जाणार आहे वर आणि डायरेक्ट बायपासनी वरती। अरे कहना क्या चाहते हो, नशीब इथं सिंहगडाला पायथ्याची गाडी वगैरे येते, नाही तर बाकीची गड तर खूप अवघड आहे चढायला, चढताच येत नाही, आपण जावं लागते। आपण आता परत आणखी सारे खूप सारे गड वगैरे हे करू, एक्सप्लोर करू। मित्रांनो कॅमेरामध्ये तर काय दिसत नाही पण धुकं जबरदस्त, साऱ्याने एवढे लबरेज आहे भाई, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स भेटून राहिला। बहुत बहुत प्यारा व्ह्यू आहे म्हणते भाई आपला, जिथे जे स्वर्गात सर इथं मस्त शेंगा बिंगा आहेत मित्रांनो, मस्त बरबोटीच्या शेंगा भाजल्या नाही भुईमुंगाच्या आहेत, हे कणूस आहे कणूस म्हणतो इकडे, भुट्टा म्हणतो त्याला। खूप म्हणजे असा भारी व्ह्यू आहे एकदम कसं, आणि आज असे सगळे विदर्भातले पोरं आपल्यासोबत आहे, बहुत जरा विदर्भातली भाषा माझ्या तोंडात येऊन राहिली। काय दही आहे का? दही संपलं का? नाही नंतर येतो। मित्रांनो हा जो रस्ता आहे हा जो ट्रेकिंगचा रस्ता आहे आणि हा जो इकडून आलो आपण दिसते का, हा रस्ता जो आहे ह्या गाड्यांचा आहे, इकडून आपण ट्रेकिंग करून जो ज्या पायथ्यावरून आपण यूटर्न घेतला होता, सॉरी यूटर्न म्हणतो लेफ्ट टर्न। तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे पुणे दरवाज्याला, जो सिंहगड किल्ल्याचा मेन गेट आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजाशिव छत्रपती महाराज की जय, भवानी जय शिवाजी, आई राजा भवानी माता की जय, भारत माता की जय, हरे हरे महादेव महादेव। हा जो आहे हा सिंहगडाचा नकाशा, विशाल रंदे म्हणून, विशाल रंदे फोटोग्राफी सुरू आहे खूप जोमात, आणि अक्षय वगैरे कोमात म्हणते, कोमात नाही ढगात गेले आता। सेल्फी घ्या आपला, तर आपलंच घे म्हणते भाऊ, एकट्याचाच घे म्हणते सगळं, माया तुमचं काही घेऊच नका म्हणते। अरे आमचा कारण भाऊ, अरे अतिशय पाठवतो काय स्नॅप मटकी भेड सिंहगड स्पेशल। लागली आपल्याला तर एक नंबर वरती येऊन, माहिती आहे का पूर्ण कष्ट झाले मोठे मोठे,
आणि एकदम फ्रेश फील होऊन राहिलं. फक्त आता भूक लागली आहे, थोडंसं आम्ही स्नॅक्स वॅक्स खाऊ आता पुढे जाऊन. मित्रांनो, संडेला तुम्ही रश बघू शकता, खूप जास्त रश आहे इथं. आणि आपला आलोक फोटोग्राफी करतोय स्वतःचीच. बर, डबल काढायला नको लो मले. बर क्या नाही बोला तुला, ए पहिले क्या बोला, चल काय की मला माझं लहानपण दिसलेलं आहे. लहानपण चालो. तर आम्ही आलेलो आहे घोड्याची पागा. तर आपण जाऊ आतमध्ये. आता हे लघवी बरोबर नाही. हे जी आहे मित्रांनो, ही आहे घोड्याची पागा. मला इथे येऊन एक गोष्ट नाही आवडली, लोक कुठं पण कचरा टाकतात बघा. आता हे पाणी पडलेलं आहे इथं, यामध्ये पण कचरा टाकलेला आहे. लोकांना तेवढं अवेअरनेस यायला पाहिजे की कुठं पण कचरा नाही टाकायचा असतो. इकडे प्लॅस्टिक पडलेलं आहे. हे बघा, हे जे आहे हे नवीन बांधकाम आहे तिथं बांधलेले. आता हे म्हणजे महाराजांच्या काळातलं वगैरे दगडी आहेत. खूप अशी पडझड झालेली आहे किल्ल्यावर. तर मित्रांनो, हे बघा पाऊस, पाऊस बघा दिसतोय का, खूप म्हणजे असा पाऊस पडतोय. आणि हे माझं जॅकेट ओलं गेलंय अक्षय आलं ना. हे काय सांगा लागते, कारण की मग तो ड्रायक्लीन पण करून देणार आहे म्हणून ही प्रूफ आमच्याजवळ. हा म्हणजे व्लॉग मध्ये प्रूफ राहायला पाहिजे की नाही. असा नाही म्हणत की एक फोटो काढतो तुझ्या तिथे उभा राहतो. माझ्या काळ ना फोटो रे, पोवाडा म्हणतो होतो ना, म्हण पोवाडा. अच्छा पोवाडा म्हणणं काय ना इकडे. आता तोंड तर दिसलं पाहिजे डीएसएलआर आहे का, हा बॅकग्राऊंड पूर्ण येईल तिथे तोंडी. मग तो ऐकू नाही दुसऱ्या माणसाचा शिकतो इंस्टाग्राम म्हणणं करता आधी केला जा भाऊ सुटी काय फोटो येत नाही तरी तरी पुरच घे म्हणते बाबडी. छत्री ओलीन झाली पाहिजे बाबू, ते छत्री ओलीन झाली पाहिजे. छत्री जर ओली झाली. मित्रांनो, फुल असा पाऊस चाललाय मस्त. तर मित्रांनो, खूप म्हणजे ओलं झालेलं आहे, पाऊस भिजलेला आहे पूर्ण पावसात. आणि आम्ही आलेलो आहे कोंडाणा. ह्या किल्ल्याचं जे जुनं नाव होतं ते म्हणजे कोंडाणा. इथे बघा मित्रांनो, ह्या किल्ल्याला आधी कोंडाणा म्हणून असं नाव होतं. बट जेव्हा हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकला शिवरायांसाठी, तेव्हा ह्या किल्ल्याचं नाव शिवाजी महाराजांनी, त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यानंतर ह्या किल्ल्याचं नाव शिवाजी महाराजांनी सिंहगड असं म्हणून किल्ल्याला संबोधित केलं. म्हणजे त्यांचं वाक्य आहे, गड आला पण सिंह गेला. त्यावरूनच ह्या किल्ल्याला नाव पडले सिंहगड. सो असा ह्याच्या नावाचा इतिहास आहे. सैनिक जे आहेत ते भीतीच्या कळेजवळ येत होते ना, तेव्हा इथूनच बांध मारून त्याला मारत होते. ओके, शनिवार वाड्याला हेच सिस्टम आहे. तुम्ही बघू शकता खालचं काहीच नाही दिसत, इथं फुल दरी आहे. खालचं पूर्ण पांढरं पांढरं दिसतं पण शुभ्र फुल धुकं आहे. तानाजी कडा. याला जे आहे ह्या भागाला तानाजी कडा असं म्हणतात. इथं थंडीमध्ये भाई तिकडं कुल्फी भेटतात. खाली आहे दरी, पण दरीतलं काहीच नाही दिसत आहे, फुल धुक. बहुत हार्ड भाई, बहुत हार्ड. राहू दे ना, फेकू नको, फेकू नको, काही गरज नाही राहू दे.
मित्रांनो धोका तर एवढं परफेक्ट येत नाही, पण जो फील आहे इथला खूप म्हणजे असा भारी फील येतो. बाकी झाडा किती गरम बस काय झालं काय की गरमी उडाली उंदरी जात होते. चल टेकून हात पुरे हात भरे ना टेकून चल ना. आता थोडं आम्ही थांबलेलो आहे म्हणजे चहा वगैरे पितो, म्हणजे बाहेर थोडं पाऊस वगैरे झाला होता भिजलोय तर थंडी वाजायला लागली होती. कोणत्या चेन मध्ये रे? सो आता आलेला आमचा चहा काढून देतो आणि बिस्किट. पार्ले बिस्कुट चहा मध्ये खायचा फील वेगळा आहे. भरोसा एक रुपयाचा नाही आहे तुझ्या. मला गोष्ट आहे की आला नाही तर आणि आल्यावर अंगा ओढलाय रे. ते जे आहे ती नळ तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे. इथे तानाजी मालुसरेंची समाधी आहे, थोडी गर्दी आहे. आता कुंडानेश्वर मंदिर इकडून पुढे जायचा रस्ता रे. अरे डबल पाऊस चालू झाला इकडे. 6.5 hours later. तर आमचा आता किल्ला वगैरे फिरून झालेला आहे आणि आम्ही उतरलोय खाली. मी मध्ये शूट नाही केलं कारण की खूप जास्त पाऊस येत होता, त्यामुळं काय बरोबर शूट पण नव्हतो. मित्रांनो आम्ही जस्ट आलेलो आहे रस्त्यानं खाली, आता पायथ्याला आलोय. तो जो रस्ता आहे तो जातो ट्रेकिंगसाठी, आपण पायी पायी तिकडून चालत जाऊ शकतो. माझ्या सिंहगडला दोन इकडं इकडून जर जाय असलं इकडून गाडीनं, म्हणजे पर्सनल गाडी असेल किंवा मग इथं कमांडर वगैरे अशा गाड्या मिळतात, त्या काहीतरी पैसे घेतात. आणि इथं PMT येते पुण्यामधनं. सो PMT इथं थांबते या स्टॉपला, तिथून तुम्ही पायी चालत जाऊ शकता. 30-40 रुपयात तुमचं काम होते जर पुण्यावरून स्वारगेटवरून PMT वगैरे. तर मित्रांनो हा जो आहे हा खडकवासला डॅम आहे आणि आम्ही ट्रॅफिक लागलंय म्हणून थांबलो इथं. काय बुट्टा हो का 2 मिनिटं.